आमदार साहेब, आज जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आपण बुडीत बंधाऱ्यासंदर्भात नियोजन केलं. आपण मनसेचे एकमेव आमदार आहात, एकुलते एक आमदार आहात. सध्या एक गाणं व्हायरल होतं आहे, मी एकुलते एक काय वी करील, ह्या गाण्याकडे तुम्ही कसं पाहता आणि तुम्ही काय सांगा? ना, मी पाहतोय काही लोक त्या गाण्यावर एक वेगळ्या पद्धतीचं ते खरं तर आपली स्वतःची भावना मांडायचा प्रयत्न करतात. ते मी पाहिलं एकदा की काहीतरी त्यांनी असं केलं. मी एकुलता एक, मी पाटलाचा लेकर, मी काही करेल. पण मला असं वाटतं मी सुद्धा एकुलता एक आहे, महाराष्ट्र राज्याचा एकुलता एक आमदार. त्यामुळे मी सुद्धा असं आपल्याला सांगू इच्छितो या गाण्याच्या माध्यमातून, मी एकुलता एक, मी शिव जन्मभूमीचा लेख, मी माझ्या जनतेसाठी काय बी करेल ही धारणा माझी आहे. त्यामुळे काही मोठ्या घरची लेकरं आहेत, काही मोठ्या घरची माणसं आहेत, ते खरं तर खूप विलास जीवनामध्ये जगलेत, वाढलेत, त्यांना सुखदुःखाचा ह्या जनतेच्या कळवळ्याची अजूनपर्यंत त्यांना जाणीव नाही आहे. पण माझ्यासारखा माणूस जो तळागाळामध्ये रोज राबतो, काम करतो, मी जरी एकुलता एक असलो तरी मी या शिव जन्मभूमीचा लेख आहे आणि मी माझ्या ह्या मातेसाठी, माझ्या ह्या जनतेसाठी मी काय बी करेल एवढंच तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी झापटलेले आमदार ते म्हणजे शरददादा सोनवणे, मनसेचे एकमेव आमदार आहेत. इतर मंडळी टिकटॉक करतायत, मी एकुलता एक काय बी करेन अशा प्रकारची वेगवेगळी गाणी म्हणतायत. मात्र आमदार शरददादा सोनवणे म्हणतात, होय मी एकुलता एक शिवभूमीचा लेख, ह्या जनतेसाठी काय बी करेल. अशा प्रकारे जनतेचा कळवळा असलेला आमदार जुन्नर तालुक्याला लाभला आहे. खरं वास्तविक हे जुन्नरकरांचं भाग्यच आहे असंच म्हणावं लागेल.